सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम शुभसकाळ. माझं नाव डवळे सौरभ मारुती. मी FYB क्लास मधून आज विषय मांडतोय, शिक्षण मातृभाषेतून आज वक्का. तर मला वाटतं आपण एक प्रकारे की टोकाची भूमिका घेतली. कशी की बघा, म्हणजे मी ते आता इंग्रजीचा बेस करणार आहे किंवा मराठीची उंची वाढवण्यासाठी तसं करणार आहे किंवा मराठीला कमी लेखण्यासाठी इंग्रजीची सुद्धा उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्याचं कारण असे की आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक सर्व समाज कल्याणकारी राजा म्हणून एक सम्राट अशोक आहे. तर त्याचा 12वा शिलालेख आहे. त्या 12वा शिलालेखात असं म्हणतो की जो व्यक्ती स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या धर्माची उंची वाढवण्यासाठी परधर्माची निंदा करतो तो खऱ्या अर्थानं स्वतःच्या धर्माची वाटोळ करत असतो. तर मला वाटतं हे तत्व आपण जर आपल्या मातृभाषेत वापरलं तर काय वावगं ठरायला काही म्हणजे कारण नाही तसं मला वाटतं. आणि त्याच्या पुढे आता प्रश्न दुसऱ्यासाठी जर मला टोकाची भूमिका ही का वाटली, कारण मातृभाषेने शिक्षण असावं का याच्यापेक्षा मी असं म्हणेन इंग्रजी सोबत मातृभाषेने शिक्षण असावं का. कारण असं की आता जर आपण काही म्हणलं तर इंग्रजी तर नाकारता येणार नाहीत आपल्याला. जगाच्या पाठीवरती ज्ञान भाषा झाली आपल्याला माहिती आहे. जरी मराठीतून नवीन नवीन म्हणजे काय बोलतो मराठी आपली म्हणजे जास्त कमी पण नाही विकास चालू आहे त्याचा. बऱ्यापैकी पुस्तक इंग्रजीचे मराठी ट्रान्सलेट होत आहेत बरोबर आहे ते. पण मला वाटतं की जर आपण फक्त मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं त्याच्यापेक्षा जर आपण असं म्हणलं की इंग्रजी सोबत मराठी भाषेतून शिक्षण घ्यायचं तर ते अधिक योग्य होईल. कारण असं की आपण ज्यावेळी जगाच्या स्पर्धेत जाऊ त्याच्यावेळी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. ज्यावेळी आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात असू त्यावेळी आपल्याला आपल्या राज्यात मराठी भाषा येईल आणि जगाच्या पाठीवर आपल्याला त्यांच्यासोबत स्पर्धा करायची आपल्याला इंग्रजी सुद्धा येईल. कारण इंग्रजी तर असं काही म्हणत नाही. आज आपल्याला जेवढं नॉलेज इंग्रजी म्हणून भेटतंय इंटरनेट असेल मोठमोठी पुस्तकं असतील. आता जर मराठी जर एक माझं असं निरीक्षण मराठीच्या मी कादंबऱ्या वाचले काही कथा वाचल्या तर मराठीत असं एक लिखाण असतं म्हणजे ग्रामीण भागाच्या बाहेर गेलं नाही किंवा शहरी भाग. पण इंग्रजी मधलं लिखाण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय प्रकारचं लिखाण आहे तर राजकीय प्रकारच्याच कादंबऱ्यात मराठी भाषा होती. इतिहासाचे कथा असतील असे तर मृत्यूजेसारख्या असे तर मराठी कथा म्हणजे एक मराठी भाषा होती. पण इंग्रजी तसं नाही आहे. इंग्रजी म्हणजे आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रकारचं नॉलेज आहे. इंग्रजी भाषेतून तात्पर्यंत ते नाकाबर येणारच नाही आपल्याला खरी गोष्ट. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता दुसरा प्रश्न की आपण 10वीपर्यंत शिक्षण घेतो. 10वीपर्यंत मला वाटतं की पहिलीपासून ते 10वीपर्यंत सगळी पुस्तकं मराठीत असतात आणि इंग्लिश मध्ये सुद्धा असतात. तिथं पण अडचण येते विद्यार्थ्यांची की 10वीच्या पुढं म्हणजे ऍडमिशन कशाला घेतलं कला विज्ञान आणि वाणिज्य. तर अशी अडचण होती की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वप्न असतं मला डॉक्टर व्हायचे मला इंजिनियर व्हायचे मला म्हणजे जे म्हणजे सायन्स मध्ये असतं. पण काय असतं की अडचण असते त्यांची इंग्रजीची अडचण इंग्रजीची असते म्हणून त्यांना नाही लागत तो मराठी जेव्हा लागतं कला शाखेला किंवा वाणिज्य केला. आता मी मराठी शाखेला म्हणजे कला शाखेला किंवा वाणिज्य केला कमी जप्त असेल तर अजिबात नाही. पण ज्यांचं स्वप्न असतं त्यांचं जर दिसतं इंग्रजी म्हणून जर स्वप्न जर तुटत असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं किंवा त्याचे मोठमोठे जगविख्यात आपले होणारे संशोधन ते कुठेतरी दाबले जातात का हे पण तितकं म्हणजे काय म्हणू आपण की संशोधन त्याच्या सुद्धा गरजेचे. त्याचं कारण मग आता म्हणजे 10वीपर्यंत मराठी इंग्रजीत केलंय तसं जर आपण कुठं सुद्धा म्हणजे विद्यार्थ्याचा एक संधी सोडावी तू जर मराठीतून घ्यायचं ना पूर्ण शिक्षण पदव्युत्तर पर्यंत तू मराठीतून घे. सायन्स विज्ञान असेल सायन्स असेल मॅथ असेल सगळे तुला मराठीतून भेटतील इंग्रजीतून सुद्धा भेटतील. तर त्याला अडचण आली इंग्रजीतून केला पण त्याला अडचण आली की नाही याचं कन्सेप्ट समजत नाही तू मराठीत बघेल. आणि ज्याला खरंच मराठीतूनच शिक्षण घ्यायचे तर तो मराठीतून घे. आणि ज्याला खरंच मराठीत नाही समजा आवड तर तो इंग्रजीतून घे. अडचण कुठेच येणार नाही. पण अडचण अशी आली की इंग्रजीतून 10वीच्या पुढे गेले की सायन्सला गेला त्याला मराठीचा म्हणजे त्या जर मराठीचा बुद्धिबळ कुठला संबंध राहत नाही मराठी विषयाशिवाय. आणि जर तो पण विषय कंपल्सरी नाही तू जर सोडला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ती नाही तर तुटते. आणि मराठी भाषेची म्हणजे आपण मातृ म्हणजे आईसारखी जे संस्कार करती ती मला इंग्रजी भाषा करीत आहे. इंग्रजी भाषा कोणते संस्कार करती पाश्चात्य संस्कृतीचे. आज आपल्या मराठी भाषेत आपल्या भारत देशात लग्न ही एक म्हणजे एक महत्वाचा संस्कार मानला जातो. ती जर आपण पाश्चात्य देशात जर पाहिलं तर तिथं लग्न ही करार पद्धती असते. त्याच्यात एका म्हणजे एका विषयात माणूस किती लग्न करू शकतो. तर आपल्या जन्मात अशी म्हणजे वटसावी म्हणजे वटसावी त्रिपौर्णिमा असते त्याच्यात अशी शपथ घेतात म्हणजे महिला की साती जन्म हातपती मिळावं म्हणून. हे आपल्या मराठीतले वेगळे पद आहे. हे इंग्रजी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. इंग्रजी म्हणजे पाश्चित आपण म्हणतो आपलं जागतिकीकरण झालं मराठीचं जागतिकरण झालं त्याच्यामुळे इंग्रजीचे म्हणून काय झालं की मराठी सुद्धा त्यांची संस्कृती आपल्याकडे यायला लागली आणि आपण मराठीत सुद्धा त्यांचे शब्द वापरायला लागलो. आणि खरं आता मराठी सुद्धा पाश्चित संस्कृतीत आहे म्हणजे काय म्हणतात आपण मराठी सुद्धा पाश्चित संस्कृतीचा जन्म निकाय की असे मराठीत सुद्धा त्यांचे कन्सेप्ट वापरायला लागलो की जागतिकीकरण